राजकीय वर्तुळातूनच अजून एक मोठी बातमी पाहूया. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे हे मुंबईत दाखल झाले. तर मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी काँग्रेस नेत्यांची ते भेट घेणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. तर एकीकडे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या नेतृत्वात सरकार स्थापन झालं, मात्र मंत्रिमंडळ विस्ताराचा काही मुहूर्त ठरत नव्हता. अखेर हा मुहूर्त ठरलाय आणि याच पार्श्वभूमीवर मल्लिकार्जुन खरगे मुंबईमध्ये दाखल झालेत. तर काँग्रेसच्या गोटातून मात्र नेमकं कोणाला मंत्रिपद द्यायचं याबाबत गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होती. अखेर काँग्रेसच्या गोटातून 10 नावं समोर आलेली आहेत. आज 1 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, याच पार्श्वभूमीवर मल्लिकार्जुन खरगे मुंबईत पोहोचलेले. तर काँग्रेसच्या गोटातूनही अधिकृत यादी आता समोर येत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, के सी पाडवी, विजय वडेट्टीवार यांच्यासह 10 नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये अशोक चव्हाण, के सी पाडवी, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, सुनील केदार, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, त्याचबरोबर अस्लम शेख हे कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. तर सतेज पाटील आणि डॉक्टर विश्वजित कदम हे राज्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. तर याच पार्श्वभूमीवर मल्लिकार्जुन खरगे मुंबईत आलेले आहेत. काही वेळातच काँग्रेस नेत्यांची ते भेट घेणार आहेत.